आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ओमकार अंगडे. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात. अभय पाटील यांना गवळी समाजाकडून भरघोस पाठिंबा. बेळगावात विश्वगुरू बसवण्णा जयंती उत्सवाला उत्साहात प्रारंभ. उद्योगमंत्री निराणी यांच्यावर गुन्हा दाखल. उमेदवारी अर्जांच्या संदर्भात काँग्रेसकडून भाजपवर आरोप. आर.एम. चौगुले यांच्या प्रचारासाठी हलगाय ते दुचाकी फेरी. ॲडव्होकेट अमर येळूरकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. मराठा युवक संघातर्फे शिवजयंती. शहरात 8 दिवसाआड पाणीपुरवठा. मराठी फलकांसाठी महामार्ग प्राधिकरणाविरोधात तक्रार. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Textile Mall at Tilakwadi, Belagavi. आता पाहूयात सविस्तर बातम्या. खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगने अखेर आत्मसमर्पण केलं आहे. गेल्या 18 मार्चपासून तो फरार होता. अमृतपालने रविवारी सकाळी मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांकडून देशभरात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. अमृतपाल सिंगने शनिवारी स्वतः पंजाब पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मोगा पोलिसांनी त्याला आज सकाळी 7 वाजता रोडे गावातील गुरुद्वाराजवळून ताब्यात घेतले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केल्याचे सांगण्यात येत आहे. 2 दिवसांपूर्वीच अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरलाही पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई केली होती. याशिवाय पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अमृतपालचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली होती. अभय पाटील यांना गवळी समाजाकडून भरघोस पाठिंबा. बेळगाव दक्षिणमधून निवडणूक लढवीत असलेले अभय पाटील यांना गवळी समाजाने भरघोस पाठिंबा दिला आहे. अभय पाटीलांच्या प्रचारासाठी टिळकवाडी विभागातील गवळी समाजाच्या वतीने प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अभय पाटील यांनी आपल्या विकासकामांची माहिती दिली. त्यावेळी गवळी समाजाने त्याला आपला भरघोस पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी समाजाच्या विकासासाठी अभय पाटील यांनी सातत्याने सहकार्य केले आहे, त्यामुळे या खेपेस पुन्हा एकदा त्यांना विजय करण्यात येईल अशी ग्वाही गवळी समाजाच्या नेत्यांनी दिली. टिळकवाडी आणि परिसरातील गवळी बांधवांच्या समस्यांची आपल्याला चांगलीच जाणीव आहे, त्यासाठी आपण सातत्याने कार्यरत राहिलो आहोत. यापुढील काळात समाजांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कृतिशील उपाययोजना राबवण्यात येतील असे अभय पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बेळगावात विश्वगुरू बसवण्णा जयंती उत्सवाला उत्साहात प्रारंभ.
संपूर्ण जगाला मानवतेचा, समतेचा संदेश आणि लोकशाही व्यवस्थेची देणगी देणारे विश्वगुरू बसवण्णा यांच्या जयंती उत्सवाला भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, कन्नड व संस्कृती खाते आणि मध्यवर्ती बसवेश्वर जयंती उत्सव मंडळातर्फे संयुक्तपणे गोवावेसेतील बसवेश्वर चौकातील बसवेश्वर उद्यानात बसव जयंती साजरी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी के टी शांतला, बेळगाव महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लत आदी मान्यवरांच्या हस्ते विश्वगुरु बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवाला नमन करण्यात आले. उद्योगमंत्री निराणी यांच्यावर गुन्हा दाखल. कर्नाटकमधील भाजपचे मंत्री मुरुगेश निराणी यांच्या कारखान्यातील साखर कर्मचारी वसाहतीतल्या खोलीतून 963 चांदीचे दिवे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 21.45 लाख रुपये आहे. या प्रकरणी निराणी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकात बिलगी मतदारसंघातून निराणी हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. मुरुगेश निराणी हे लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या चांदीच्या दिव्यांचे एकूण वजन 28 किलो आहे. उमेदवारी अर्जांच्या संदर्भात काँग्रेसकडून भाजपवर आरोप. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या शोधण्याचे व भाजप उमेदवारांच्या अर्जातील चुका दुरुस्त करण्याचे विविध आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यालयाकडून जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सांगितले की बोम्मई यांच्या कार्यालयाकडून काँग्रेस अर्जातील चुका निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आदेशांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी. मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या दूरध्वनींचा तपशीलही तपासण्यात यावा. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचे मोठे कारस्थान आल्याचा कर्नाटकमध्ये रचण्यात आरोप त्यांनी केला. आर एम चौगुले यांच्या प्रचारासाठी हलगा येथे दुचाकी फेरी. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मये समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या प्रचारासाठी हलगा विभागातून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात आले. या भागातील हलगा, बस्तवाड, कोंडस्कोप, खमकारहट्टी, शरणमट्टी, बसरीकट्टी, मास्तमरडी, तारिहाळ व शिंदोळे अशा गावांमधून फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे कंगराळे खुर्द येथे झालेल्या प्रचार फेरीवेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना भरघोस पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी मये समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुनकर, आर आय पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्यासह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आर आय पाटील यांनी कंगराळे गावचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. दरम्यान नावगे, कर्ले, भादरवाडी गावातून आर एम चौगुले यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला. ॲडव्होकेट अमर येळूरकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. सर्वजण एकत्र आल्यामुळे बेळगाव उत्तरचा गड काबीज करण्याची संधी महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळूरकर यांच्या रामलिंग खिंड गल्लीतील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून श्री दळवी बोलत होते. ज्येष्ठ सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर शिवाजी सुनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. मराठा युवक संघातर्फे शिवजयंती. मराठा युवक संघातर्फे गोवावेस येथील कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. संघाचे उपाध्यक्ष मारुती देवगेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. यावेळी सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, नारायण किटवाडकर, शेखर हंडे, सुहास किल्लेकर व इतर सभासद उपस्थित होते. शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा. फेब्रुवारीपासून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून 8 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापूर्वी 6 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. उपनगरात मात्र 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. 15 मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा राकसकोप जलाशयात असून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन L&T कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी केले आहे. एप्रिल महिन्यात 2 वेळा मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला. 6 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा 8 दिवसांवर गेला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. विहिरी कूपनलिका देखील तळ गाठल्याने तेथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात देखील कपात झाली आहे. मराठी फलकांसाठी महामार्ग प्राधिकरणाविरोधात तक्रार.
बेळगाव खानापूर पणजी या नवीन राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक कन्नड आणि इंग्रजी भाषेबरोबरच मराठीतही फलक लावण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेटाळल्यामुळे याविरोधात केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे मय युवा समितीने तक्रार केली आहे. बेळगाव पणजी महामार्गावरच मराठीतही फलक उभारण्याची मागणी युवा समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली बेंगळूर आणि धारवाड येथील कार्यालयाकडे केली होती. धारवाड येथील कार्यालयाकडून नियमावलीचा दाखला देत फक्त द्विभाषेतच फलक लावण्यासाठी नियम आहे आणि त्यामुळे इंग्रजी व स्थानिक भाषा म्हणून कन्नड अशा दोनच भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे प्राधिकरण युवा समितीला दिली. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. जरे दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-2435-777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊन देशाला आणि राष्ट्रीय राजकारणाला संदेश द्या अशी आदेश वजा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना केली आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून त्याआधी होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीची नांदी मानली जाते. त्यामुळे भाजप कर्नाटकात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नरत आहे. भाजपच्या निवडणुकीची तयारी आणि भाजपच्या ऑपरेशन कमळ संदर्भात झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. भाजपमध्ये उडालेल्या गोंधळाचा अहवाल आपल्याकडे आला आहे, मात्र ही परिस्थिती निवारण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अस्मिता संस्थेच्या संगीत स्पर्धा संपन्न. अस्मिता क्रिएशन्स यांच्यातर्फे गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगाव या जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेच्या विविध गटात धन्या पाटील, स्वाती सुतार व सागर संदगडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बेळगाव, संकेश्वर, निपाणी, गोकाक, खानापूर येथून 150 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. 9 ते 15 वयोगटात धन्या पाटील, गौरी अंगडी, मानसी गेंजी, निधी गुडमेटी, श्रद्धा सुतार व सहना पटकुंडी यांनी अनुक्रमे 1 ते 6 क्रमांक मिळवले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अस्मिता क्रिएशन्सचे संस्थापक राजेश लोहार व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अस्मिता क्रिएशन्सचा आगामी चित्रपट दडपणचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पाणी नियोजनासाठी प्रशासनाच्या सूचना. एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करून पाणी समस्या निवारणासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. उन्हाळ्यातील पाणी समस्या निवारणासाठी त्यांनी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभाग, हेस्कॉमसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता उपलब्ध असलेला पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत जपून वापरावा, यासाठी जागृती करा, परंतु पाणी समस्या उद्भवू नये याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली. न्यायालयानं उन्हाळी सुट्टी सुरू. दिवाणी न्यायालयानं शनिवारपासून दिनांक 22 मे पर्यंत उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी स्नेहमेळावा झाला. यावेळी बदली झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. 1 महिना सुट्टी मिळणार असल्यामुळे न्यायालय आवारात गर्दी होणार नाही. अनेक खटल्यांच्या तारखा तब्बल 1.5 ते 2 महिने लांबणीवर पडल्या आहेत.
शिक्षकांच्या बचावासाठी संघटना प्रयत्नशील. 10वी परीक्षेच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिक्षकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचा दावा करत निलंबन मागे घेण्याची विनंती हायस्कूल शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नळतवाडे यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. 10वी परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत बेळगाव तालुक्यातील 2 खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची चौकशी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. 7 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 4 शिक्षकांची चौकशी सुरू आहे. 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात. राज्यात 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत झालेला 10वी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवार 24 एप्रिलपासून जिल्हा केंद्रांवर पेपर तपासणी होणार आहे. दरवर्षी 10 मे दरम्यान 10वीचा निकाल जाहीर होतो, मात्र यंदा 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने मतदानापूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी बेळगाव शहरात 8 केंद्रे आहेत. त्या केंद्रांवर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुमारे 500 शिक्षक उत्तरपत्रिकांची तपासणी करतील. शुक्रवारीच केंद्र प्रमुखांना केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर मूल्यमापक सोमवारी हजर होतील. आठवडाभरात मूल्यमापन संपेल अशी आशा आहे. सौंदत येथे प्रेशर कुकरचा साठा जप्त. सौंदती तालुक्यातील तेगीहाळ येथे शेतवडीतील घरात तब्बल 1642 कुकर साठवले होते. सौंदती पोलीस पण निवडणूक भरारी पथकाने तेथे छापा टाकून सर्व कुकर ताब्यात घेतले. याची किंमत 21,32,958 रुपये होती. ते कोणत्या पक्षाचे व उमेदवाराचे याबद्दल अद्याप काही स्पष्टच केलेले नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार रामदुर्ग येथील एका उमेदवाराने ते साठवले असल्याचे स्पष्ट झाले असून या दिशेने तपास सुरू आहे. सौंदती तालुक्यात येणाऱ्या तेगीहाळ येथील शेतवाडीतील घरात गृहोपयोगी वस्तू साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निवडणूक भरारी पथकाने शनिवारी दुपारी 2 सुमारास या शेडवजा घरावर छापा टाकला. वाहनात कप्पा करून दारूची वाहतूक. गोव्याहून अनमोड मार्गे चोरट्या पद्धतीने दारू कर्नाटकात वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. वाहनात कप्पा करून आत दारूच्या बाटल्या भरून वाहतूक करण्यात येत होती. याबद्दल संतोष रायपा चौगुले याला अटक करण्यात आली आहे. वाहनामध्ये 70 लिटर गोवा बनावटीची दारू आढळून आली. सकाळी गोवा येथे बेळगावून भाजी पोचून आयशर वाहन परत येत होते. वाहनाच्या मागील टायरच्या वर चोर कप्पा बनवून त्यामधून गोवा बनावटीची दारू आणली जात होती. वाहनही जप्त करण्यात आले. 1,03,000 ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनमोड अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असोदे आणि सहकारी वर्गाने या कारवाईत भाग घेतला. त्यामुळे विराटला नीट खेळण्यास सांगितले सचिन. येत्या सोमवारी वयाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सचिन तेंडुलकरने चाहत्यांसोबत एक ऑनलाईन प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित केले होते. या अंतर्गत चाहत्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सचिनने दिली. मात्र एकाला विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सचिन झटपट बाद झाला होता. त्यावेळी पॅव्हेलियनकडून फलंदाजीसाठी येणाऱ्या युवा कोहलीला त्याने थांबून काहीतरी सांगितले. या दोघांचा फोटो पोस्ट करत एका चाहत्याने सचिनला विचारले की तू विराटला त्यावेळी काय सांगितले. यावर सचिन म्हणाला, मी त्यावेळी विराटला सांगितले की चेंडू अजूनही स्विंग होत आहे, तू नीट अंदाज घेऊनच प्रत्येक चेंडूला सामोरे जा. सेहवाग आणि सचिन हे भारताचे सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर कोहलीने गौतम गंभीरच्या साथीने भारताचा डाव सावरला होता. धोनी मास्तराने घेतली हैदराबादची शाळा. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही संघातील खेळाडू मैदानात येऊन एकमेकांशी चर्चा करतानाचे चित्र IPLचा सामना संपला की पाहायला मिळते. शुक्रवारी चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्यानंतर सुद्धा या प्रथेत खंड पडला नाही, मात्र यावेळी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. सहसा 1-2 किंवा जास्तीत जास्त 3 युवा खेळाडू एखाद्या वरिष्ठ खेळाडूकडून मार्गदर्शन घेत असतात. शुक्रवारी मात्र जवळपास संपूर्ण हैदराबादचा संघच महेंद्रसिंग धोनीभोवती जमलेला दिसला. धोनी मास्तरांनीही निराश न करता प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन केले. सध्या धोनीसोबत उभ्या असलेल्या खेळाडू फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा. महेंद्रसिंग धोनीने 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून तो फक्त IPL खेळत आहे. सध्याच्या IPL नंतर क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे संकेत धोनीने दिले आहेत. शुक्रवारी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवल्यानंतर सांगितले की हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे. भास्कर ठाकूर स्मृतिचषकावर व्हिक्टरी क्लबने कोरले नाव, 12 वर्षांखालील गटात विजेतेपद. भास्कर ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खेळवल्या जाणाऱ्या भास्कर ठाकूर स्मृतिचषकावर व्हिक्टरी क्रिकेट क्लबने नाव कोरले आहे. PJ हिंदू जिमखाना येथे सिंध स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा 12 वर्षांखालील मुलांच्या गटात खेळवली जाते. यंदा या स्पर्धेत 94 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना डॅशिंग स्पोर्ट्स क्लब आणि व्हिक्टरी क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये गुरुवारी हिंदू जिमखान्यावर रंगला.
35 षटकांच्या या अंतिम सामन्यात व्हिक्टरी क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करत 3 कड्यांच्या मोबदल्यात 182 धावा ठोकल्या. डॅशिंग स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी 183 धावाचं आव्हान होतं. व्हिक्टरी क्लबने धारदार गोलंदाजी करताना डॅशिंग स्पोर्ट्स क्लबला 162 धावांवर रोखत 20 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.